बुधवारी दीपावली पाडवा सर्वत्र चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. बाळीवेस इथल्या श्रीराम मंदिरात गोवर्धन उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंगलमय अशा दीपावलीस शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर पासून मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात प्रारंभ झाला. दरम्यान बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी दीपावलीतील सर्वात महत्वाचा दिवस होता, तो म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा. दरम्यान दीपावली पाडव्यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही बाळीवेस परिसरातील राम मंदिरात कार्तिक पौर्णिमा या दरम्यान दररोज कार्तिक स्नान चालू असतं. पहाटे काकड आरती भोपाळ्या आदी पार पडल्यानंतर देवाला पंचामृत स्नान घालण्यात येतं, त्यानंतर अभिषेक होतो. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात भक्तमंडळी उपस्थित असतात. दरम्यान दीपावली पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात गोवर्धन उत्सव साजरा करण्यात आला. या गोवर्धन उत्सवाचं यजमानपद हे यंदा मुळे परिवाराकडे होतं. अनेक भक्तगणांच्या उपस्थितीत हा गोवर्धन उत्सव पार पडला. हा उत्सव एक अलौकिक असा उत्सव असतो. या संदर्भात मंदिराचे पुजारी अरुण मुनावळी यांनी अधिक माहिती दिली. जय श्रीराम. आपल्या इथं राम मंदिर बाळवेस या ठिकाणी सालाबाद प्रमाणे अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज नित्य कार्तिक स्नान चालू असतं. पहाटेच्या वेळेत काकडा आरती भोपाळ्या होतात, देवाला पंचामृत स्नान होतं, अभिषेक होतं, नंतर कार्तिक महात्माचं पठण केलं जातं. अशा रीतीनं बरीच महिला वर्ग पुरुष मंडळी या ठिकाणी कार्तिक स्नानासाठी येत असतात. आजच्या या पाडव्याच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे आपण देवाला महापूजा झालेली आहे, त्याचप्रमाणे गोवर्धन पूजा पण सांगितल्याप्रमाणे पाडव्याच्या दिवशी गोवर्धन महोत्सव साजरा करीत असतो, त्याप्रमाणे गोवर्धन महोत्सव आज साजरा केलेले आहे. आणि या गोवर्धन महोत्सवाचे पूजेचे यजमान होते मुळे परिवार होते, त्या मुळे परिवाराच्या वतीनं गोवर्धन पूजा ते यजमानपद त्यांनी स्वीकारलेलं होतं. अशा रीतीने गोवर्धन पूजा राम मंदिरामध्ये संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी सर्व शेवटी समाज बांधव उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे आणि नित्य अशा प्रमाणे दररोज दर्शनासाठी येत असतात मंदिरात. दरम्यान मंदिरात पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नामदेव शिंपी समाजातील बांधवांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. दीपावली पाडव्यानिमित्त मंदिरात फुलांची विशेष अशी सजावट करण्यात आली होती.